नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? ठीक आहात ना मुलांनो? मागील तासाला आपण कार्यात्मक व्याकरण यामध्ये शब्दांच्या जाती या घटकातील विशेषण हा उपघटक काही उदाहरणांद्वारे अभ्यासला. मग विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मुलांनो, आज आपण विशेषण या उपघटकावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत. चला तर मग आपला पहिला प्रश्न प्रकार आहे खालील वाक्यातील विशेषण ओळखा. मग या प्रश्न प्रकारामध्ये एक वाक्य दिले जाते आणि त्या वाक्यातील विशेषण ओळखून योग्य पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा असतो. मग आपलं पहिलं वाक्य आहे मुंग्या कळकळून चावा घेतात. मग मुंग्या कसा चावा घेतात? तर कळकळून. मग पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपला या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं उदाहरण पाहूया, गर्वाचा फुगा फुटला. गर्वाचा हे या वाक्यातील विशेषण आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपला बरोबर आहे. यानंतर दुसरा प्रश्न प्रकार पाहूया, नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा. मग या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला एक नाम दिले जाते आणि 4 पर्यायांपैकी योग्य विशेषणाची निवड आपल्याला त्या ठिकाणी करायची असते. तर पहा मुलांनो, या ठिकाणी पहिलं नाम आपल्याला दिलेलं आहे आभार. मग आभार जे आहे ते आभार छोटा असतं का? नाही. मग पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर नाही. आभार कोरडं असतं, बरोबर. आभार गोल असतं का? तर नाही. आणि पर्याय क्रमांक 4 आहे खोल. आभार खोल देखील असतं का? तर नाही. मग पर्याय क्रमांक 2 जो आहे कोरडं, कोरडं आभार हा पर्याय क्रमांक या ठिकाणी बरोबर आहे. नंतर दुसरं नाम दिलेलं आहे मुलगा. माझा मुलगा जो आहे तो मुलगा ठुणठुणीत तर काही नसतो. मग पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे चुणचुणीत. मुलगा चुणचुणीत असतो, बरोबर. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 हा काय आहे? बरोबर आहे. तर मुलांनो आपला तिसरा प्रश्न प्रकार आहे शब्द समूहातील विशेषण असणारा पर्याय ओळखा. तर पहा या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला जे 4 पर्याय दिले जातात या 4ही पर्यायांमध्ये विशेषण असणारा पर्याय क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. मग या ठिकाणी पहिलं उदाहरण पाहूया. पहिल्या उदाहरणामध्ये पहिला पर्याय आहे सुंदर, दुसरा आहे अक्षर, तिसरा आहे हस्ताक्षर आणि चौथा आहे लेखन. आता या 4ही पर्यायांचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी दुसरा पर्याय आहे अक्षर, तिसरा आहे हस्ताक्षर आणि चौथा आहे लेखन. मग हे जे अक्षर, हस्ताक्षर आणि लेखन हे पर्याय आहेत, हे पर्याय नाम आहेत. परंतु पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आहे सुंदर. मग सुंदर मुलगी, सुंदर हस्ताक्षर, म्हणजे सुंदर हा जो शब्द आहे तो कशाविषयी तरी अधिक माहिती देतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 सुंदर हा आपला या ठिकाणी बरोबर आहे. दुसरा प्रश्न पाहूया, पर्याय 1 आहे समाज, 2 आहे वसाहत, 3 आहे समाजप्रिय आणि 4 आहे परिसर. या उदाहरणामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक 1 समाज, पर्याय क्रमांक 2 वसाहत आणि पर्याय क्रमांक 4 परिसर हे नाम आहे. परंतु पर्याय क्रमांक 3 जो आहे समाजप्रिय हे विशेषण आहे. म्हणून या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समाजप्रिय. तिसरं उदाहरण पाहूया, पर्याय क्रमांक 1 आहे पाऊस, 2 आहे ढग, 3 आहे पाणी आणि 4 आहे धोधो. तर पहा मुलांनो, पाऊस, पाऊस हे नाम आहे. ढग, ढग हे सुद्धा नाम आहे. आणि पाणी, पाणी हे सुद्धा नाम आहे. आणि धोधो हे विशेषण आहे. आपण म्हणतो पाऊस कसा पडला? तर धोधो पडला. म्हणजेच काय? तर धोधो या शब्दाने पावसाविषयी अधिक माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणून या तिसऱ्या प्रश्नामध्ये हा जो चौथा पर्याय आहे धोधो हे विशेषण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय आहे? बरोबर आहे. तर मुलांनो आज आपण विशेषणावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यातील काही प्रश्न प्रकार आपण पाहिले. पुढील तासाला आणखी काही प्रश्न प्रकार आपण पाहणार आहोत. धन्यवाद.